नमस्कार एंजल ब्लेसिंग चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते आज सत्तावीस जुलै सकाळी नऊ वाजून अकरा मिनिटांपासून आषाढी अमावस्येला सुरुवात झालेली आहे ही अमावस्या उद्या म्हणजे अठ्ठावीस जुलै रात्री अकरा वाजेपर्यंत आहे त्याचबरोबर अत्यंत दुर्मिळ असा गुरु पुष्यामृत योग किंवा अमृतसिद्धी योग याच दिवशी म्हणजे अठ्ठावीस जुलैला म्हणजेच उद्या येत आहे ऋग्वेदामध्ये पुष्य नक्षत्राला मंगलदायी म्हटलेलं आहे त्याला अमृतसिद्धी योग असंही म्हटलेलं आहे तर या दीप दिवशी दीपपूजन त्याचबरोबर उपासना आणि शिवपार्वतीपूजन त्याचसोबत पितृतर्पण या सगळ्या विधींचा कार्यक्रम कशा पद्धतीने पार पाडायचा ते या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट आहे व्हिडिओ आपल्याला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तर गुरु पुष्यामृत योग असल्यामुळे उद्याच्या दिवशी म्हणजे अठ्ठावीस जुलै या दिवशी आपल्याला लक्ष्मी पूजन करावयाचे आहे घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये पूजा आपल्याला मांडता येईल माता लक्ष्मी यांचं आपल्याला कमळाचं फूल हळदी कुंकू अक्षता वाहून पूजन करायचं आहे त्याचबरोबर पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा दूध आणि तांदळाची खीर आपल्याला अर्पण करायची आहे या दिवशी धन खरेदी करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं रखडलेली कामं या दिवशी पूर्ण होत असल्यामुळे जी कामं आपली रखडलेली असतील ती पूर्ण करण्याचा प्रयत्न या दिवशी करायचा असतो नवे काम हाती आपल्याला घेता येत असते तर नव्या कामाचा अत्यंत महत्त्वाचा असा मुहूर्त उद्याचा आहे नवीन वाहन खरेदी करणे अत्यंत लाभदायक ठरू शकतं अनेकजण या दिवशी सोनं चांदी त्याचबरोबर दीपअमावस्या असल्यामुळे दीप म्हणजे दिव्याची खरेदी या दिवशी करत असतात तर गुरु पुष्यामृताच्या या मुहूर्तावर आपल्याला पिवळं वस्त्र दान करायचं आहे त्याचबरोबर आपल्या गुरुंची सद्गुरूंची उपासना आणि पूजाही करायची आहे सोबतच शक्य असेल तर कनकधारा स्तोत्र महालक्ष्मी अष्टकाची सोळा आवर्तनं त्याचबरोबर विष्णू सहस्रनाम आणि व्यंकटेश स्तोत्र यांचं आपल्याला पठन करावयाचे आहे याच दिवशी तुळशीला आणि पिंपळाला एकशे आठ प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे या दिवशी उपवास करणं हे पुण्याचं काम मानलं जातं त्याचबरोबर पिंपळ केळं आणि तुळशी यांचं वृक्षारोपण करण्याची प्रथा या दिवशीची आहे या गुरुपुष्यामृताच्या योगावर आपल्याला या गोष्टी जितक्या शक्य होतील तितक्या आपण करणं महत्त्वाचं आहे त्याचबरोबर आपल्याला आषाढी अमावस्येच्या निमित्ताने पूजन करावयाचे आहे घरातील सर्व दिवे जे असतील तर ते व्यवस्थित स्वच्छ करून दुधाने आणि पाण्याने धुवून त्यांची आपल्याला पूजा अर्चा हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे कणकेचे सात अकरा किंवा नऊ असे दिवे तयार करावयाचे आहे या कणकेच्या दिव्यांची जी बनवण्याची पद्धत आहे ती याप्रमाणे सांगता येईल की जी कणिक असेल त्यामध्ये थोडं तूप आणि मीठ घालून गुळाचं पाणी घालून त्याचे कडक असा एक डव बनवायचा आहे मळून घ्यायचा आहे आणि त्या कडक जी भिजवलेली कणिक आहे तर त्याचे आपल्या इच्छेनुसार दिवे बनवायचे आहेत आणि ते ज्याप्रमाणे आपण इडली ढोकळा वाफवून घेतो त्याच पद्धतीने वीस मिनिट वाफवून घ्यायचे आहेत गार झाल्यामुळं नंतर त्यामध्ये तेल टाकून वाती लावायच्या आहेत आणि त्यांचा नैवेद्य आपल्याला पूजेसाठी वापरायचा आहे नैवेद्य आपण पुरणाच्या दिव्यांचाही करू शकतो पण प्रथा ही, ही गुळाच्या दिव्यांची आहे तर यापैकी आपल्याला जे शक्य होईल त्या प्रकारचे दिवे लावून आपण पूजन करू शकतो एक दिवा जो आहे तो पितृतर्पणासाठी वापरायचा असतो पितृतर्पणासाठी या पूजा केलेल्या कणकेचा एक दिवा जो असेल तर तो दक्षिण दिशेला लावून आपल्या पितरांच्या मुक्तीसाठी प्रार्थना करावयाची आहे आणि त्यांच्याकडे आशीर्वादाची मागणी करावयाची आहे अशा रीतीने या दीपपूजनाचं हा कार्यक्रम जो आहे तो आपल्याला संपन्न करायचा आहे सोबतच गुरुपुष्यामृत योग जो आहे तो तो आपल्याला साजरा करायचा आहे तर यामध्ये आपल्याला शंकर पार्वती भगवान विष्णू लक्ष्मी माता गणपती यांची पूजा त्याचबरोबर दिव्यांचीही पूजा आपल्याला करायची आहे अशा रीतीनं हा जो कार्यक्रम आहे तो आपण मनोभावे पार पाडायचा आहे आणि आपल्या पित्रांचे त्याचबरोबर वेगवेगळ्या देवी देवतांचे आशीर्वाद घेऊन लक्ष्मी मातेला भरभराटीसाठी आवाहन करायचं आहे धन्यवाद